सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी नमस्कार सीके मराठी मध्ये आपले स्वागत मी पायल पाहुयात आजच्या ठळक घडामोडी महामारीच्या काळात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव फौजदार भगवान शिरसाट यांच्या पथकाने अटक केली या तिघा जणांकडून चा दोन चार चाकी वाहनांसह चा, अठ्ठ्याऐंशी पोती धान्य असा दहा लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे राशीन रस्त्यावर सागर हॉटेल समोर शासकीय स्वस्त धान्य दुकानाचे धान्य घेऊन काळा बाजार करून त्याची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली त्यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना तातडीने याची माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली यादव यांनी फौजदार शिरसाट हवलदार तुळशीदास सातपुते मारुती काळे भाऊसाहेब काळे संभाजी वावबळे सागर मेहत्रे संपत शिंदे देवीदास पळशे शाहूराज तिकडे यांचे पथक तयार करून करमाळ्याचे तहसीलदार समीर माणे कर्जतचे तहसीलदार नानासाहेब सागळे तलाटी प्रशांत गौडचर यांना याची माहिती दिली यानंतर सागर हॉटेल समोर असलेल्या बाळासाहेब दादासाहेब ढेरे रेवननाथ मुरलीधर ढेरे व श्रीकांत प्रकाश अहिरे सर्व राहणार वीड